धन्यवाद किरण सर. जाऊया आपण दिवस क्रमांक पहिला, मॅच क्रमांक 4, जिथे एका बाजूला संघ पाहायला मिळतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती, दुसऱ्या बाजूला पार्थ 11 दुधडेवाडी हा संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर संघ मालकांचा विचार केला तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघाच्या माध्यमातून सुहास पाटील दादा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती हा संघ, आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला अंकुर खोत. दुसऱ्या बाजूला पहिला चेंडू, लेट्स प्ले मॅचला सुरुवात. पहिल्या चेंडू वरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय 6 धावांसाठी. पहिला चेंडू भव्य स्वागत केले गोलंदाजाचं 6 धावेनं, 6 धावसंख्या धावफलकावरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरिया. अगदी पाहायला गेलं तर बाहेर रिप्लेमध्ये अगदी फ्रंट फुटला येऊन थोडासा मात्र ऑफ एसटीच्या बाहेर जाऊन इथे खेळण्याचा प्रयत्न. साईडला आउटसाईड ऑफस्टम्प डिलिव्हरी होती, अगदी हेरलं होतं, उलकलं होतं त्याच्या अगोदरच, आणि त्यानंतर मात्र ही आक्रमकता या खेळाडूकडे खासियत आहे, क्लास आहे सातत्याने पाहायला गेलं तर स्वप्नील याच्याकडे. आणि त्यांनी एक्स्ट्रा कवच्या डोक्यावरून एक शानदार षटकार मात्र पहिल्याच बॉलवरती, आणि हा खात ठोकतोय षटकारानं स्वप्नील या खेळाडू. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत, पहिला चेंडू वरती 6 धावा. पुन्हा एकदा पहा, पाचव्या सहाव्या स्टंप वरती टाकलेला चेंडू, पंचांकडे अपील केलेली पाहायला मिळते, पंच नकार देताना पाहायला मिळतात, आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खर तर स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय 30 yard सर्कलच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला गेलं तर एक स्लिप, त्यानंतर जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर पाहिलं गेलं तर 30 yard सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट मिड विकेट. पुढे त्या चांगला फटका, लोअर फुल टॉस डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली गेली चुकी, चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. डेफिनेटली हाताला चटका, बोटाला चटका दिलाय, बॉल होतोय फरार, आणि इथून अप्रतिम. हा जर झेलच नव्हता तर ही मॅच होती, कारण स्वप्नील देवंगुळे सारख्या खेळाडूला तुम्ही जीवदान दिलंय दुसऱ्या बॉलवरती, कारण पहिल्या बॉलवरती अप्रतिम षटकार पाहायला गेला होता, आणि त्याच्यानंतर अगदी ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंगमध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न. अंकुर खोत नेहमीच्या खेळाडूला मी म्हणत असतो, छोटा रिचार्ज बडा धमाका, आणि या बडा धमाका देण्याचं काम ज्याने केलं होतं, पण तिथे झेल हा साधा सोपा सोडला गेलाय, आणि पाहू शकते अंकुर खोत यांच्या चेहऱ्यावरती ही नाराजी आपण स्क्रीनवर पाहिली. बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू जर पाहिले तर दोन्ही खेळाडूंची नावं खरंतर चर्चेत राहणारी व्यक्तिमत्व आहेत. दोन्ही खेळाडूंनी अक्षरशः हंगाम, टेनिस क्रिकेटचा हंगाम गाजवलाय. पुढे एकदा फुल टॉस, फुल टॉसला फुल टॉल वसूल केला गेला या चेंडूवरती, पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय 9+6 धावा, मिथिल हा षटकार 6 धावा. हा तोफा होता, आणि या तोफ्याला केलाय स्वप्नील देऊंगे या खेळाडून कबूल कबूल कबूल, आणि या षटकारामध्ये मात्र परिवर्तन करत असताना या फटक्याला पाहायला गेलं या 6 धावा, आणि या 6 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 13, आणि त्यापैकी वैयक्तिक 12 धावा आपण 17 धावा, आणि वैयक्तिक त्याच्यापैकी आपण स्वप्नील यांच्या जर पाहायला गेल्या 16 धावांवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतात. हा खेळाडू ना सातत्याने चर्चित राहिले गेलेला आहे अविराज सर, आपण पाहायला गेला तर चांगले बॅटिंग स्वप्नीलच्या माध्यमातून काय फलंदाजी केली आहे पहा. पुन्हा एकदा चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. क्लासिकल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अप्रतिम फटका. सातत्याने या खेळाडूला पाहिलंय आपण चांगला खेळ करत असताना, कारण आज पार्थ 11 दुधडेवाडी या संघाकडून खेळत असताना भुरभुशी या संघाचा सर्व उत्कृष्ट उत्तम खेळाडू म्हणून स्वप्नील देवंगुले यांची ओळख आहे, आणि त्याचाच 4 मॅन ऑफ द सिरीज इथून या सीझन मध्ये आतापर्यंत मात्र रबर बॉल मध्ये घेतलेले आहेत, आणि त्याच खेळाडूला आपण खेळताना पाहतोय. हा खेळाडूंनी सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिला अविराज सर, 23 धावसंख्या धावपलकावरती. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू पूल केला, होतोय सक्सेसफुल, आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय हा 4th षटकार. ओहो अगदी अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारी, जसं ज्योतिबाच्या यात्रेला गुलाल उधळावा ना तशी मात्र अगदी गुलाल उधळत
इथे मात्र फलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय क्रीडा रसिकांचीही इथे मात्र मंत्रमुग्ध करणारे खेळाडू आणि आपल्या मात्र इथे समर्थकांना संघ मालकांना ही खुश करतोय. इथून संदीप दादा दुधडे खुश असतील आणि या मॅच वरती लक्ष ठेवून आहेत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर टीम भैरवना स्पोर्ट्स ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती जे संघमालक आदरणीय सुहासदादा पाटील हे सुद्धा या मॅच वरती लक्ष ठेवून आहेत. डिस्कस केलं जातोय. इथून पाहायला गेला तर 29 धावपलकावरती पहिला षटक इथे मार्गस्थ असताना इथून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका पहा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय हा पाचवा षटकार. या पाचव्या षटकानंतर धावपलक जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. तोपर्यंत पाहायला गेला तरी ते दिनकरजी शेवाळे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील देवंगळे यांच्यासाठी. अप्रतिम फलंदाजी, नसाक सौंदर्य, ताकद या सर्वांचा परफेक्ट मिलाप करून हा क्रिकेटचं सौंदर्य वाढवण्याचं काम इथे मात्र केलं जातं. आणि पार्थ 11 या संघाची धावसंख्या अगदी अगिनगाडी झुकझुक झुकझुक चालतो त्या प्रकारे मात्र इथून सुसाट स्पीड न पलवताना बुलेट ट्रेनप्रमाणे पाहायला मिळते. इथे पार्थ 11 या संघाचा आता कॅल्क्युलेटर आहे ना तो कम्प्युटर प्रमाणे चालायला लागलाय कारण धावपलकावर